हे आत्ताची आपली भेट ही धावती भेट आहे. आणि नांदेडमध्ये निवडणुकीची प्रचारसभा घ्यायला मी परत येणारच आहे, कारण महाविकास आघाडी म्हणून आपण ही लढाई लढतो आहोत. आव्हान सोपं नाही आहे, आव्हान फार मोठं आहे, पण आपली ताकदसुद्धा फार मोठी आहे. जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना वाटत असेल की निवडणूक सहज सोपी आहे, तसं नाही. मी राज्यभर फिरतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी जातो आहे, तिथे माझं स्वागत होतं आहे. स्वागत करताना लोक नुसतं फटाके नाही वाजवत, तर त्यांच्या मनामध्ये एक आग आहे आणि मला असं सांगतं की साहेब काळजी करू नका, यावेळेला आम्ही यांना हरवणार, म्हणजे हरवणारच, आपला भगवा तिकडे फडकवणारच. आणि एक दोन दिवसापूर्वी इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या राजधानीत आणि तीसुद्धा शिवतीर्थावरती झाली. शुभारंभ खूप चांगला झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन. जरा खाली बसणं, जरा अरे खाली बसणं, अरे मोबाईलवाला दादा जरा खाली बसणं, हां जरा सगळे खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत. ग्रामीण भागात गेल्यानंतर साहजिकच आहे शेतकरी समोर असतात, शहरी भागात गेल्यानंतर अनेकदा बेरोजगार युवक समोर असतात, महिला तर सगळीकडेच आहेत. कोणताही वर्ग असा नाही की जो खुश आहे. अगदी भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं तर ते देखील आज भाजपामध्ये खुश नाही आहेत. एक बातमी मी मोबाईलवरती पाहत, गुजरातमधल्या भाजपाच्या एक महिला अध्यक्षा 38 वर्ष त्या भाजपचं काम करत होत्या, त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे नाराजी सर्वत्र आहे, काही जण धाडस करतात, धाडस नाही ते भाजपात जातात. पण त्या ताईंनी जे म्हटलेलं आहे हे त्यांचे शब्द आहेत जे मी वृत्तपत्रात वाचले, की भाजप हा डायनोसॉरस सारखा आहे. तर त्यांना विचारलं कसं, ते म्हणाले यांच्या शेपट्याला काय लावलं तर मेंदूपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो म्हणे. हे माझं वक्तव्य नाही आहे, हे भारतीय जनता पक्षात ज्या ताई गुजरातमध्ये 38 वर्ष काम करत होत्या त्यांचं मत आहे. हे आता बंद करा ना जरा, परत कारण मला घाईने निघायचं आहे इकडनं. एकूण काय, तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन म्हणजे विनंती करायला, आपलं महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास झालं आहे, एक दोन दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल. आज मी तुमच्यासमोर आहे, उद्या बुलढाण्यात जातो आहे, परवा सांगलीला जातो आहे, असं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मी फिरतो आहे. पण या जागा वाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत चूक करून चालणार नाही. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा आपल्या आणखीन कोणत्या मित्रपक्षाचा असेल, पक्ष न पाहता हुकुमशहाला गाडायचं आहे, हुकुमशाही संपवायची आहे, आपल्याला त्याला विजयी करावंच लागेल. आणि तसा नांदेड विजयाचे फटाके आज केला होते. तसं नांदेडमध्ये काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी पण सोबत आहे. एकेकाळी नांदेडमधनं सुद्धा चांगले शिवसेनेचे आमदार निवडून येत होते. काही जणांनी गद्दारी केल्यानंतर ज्यांना आपण आमदार केलं, खासदार केलं, ते निघून गेले.
पण ज्यांनी त्यांना आमदार केलं आणि खासदार केलं ते सगळ्याच्या सगळे साधे शिवसैनिक ज्यांना मी खरंच आजपर्यंत काही देऊ शकलो नाही ते आज देखील माझ्यावरती प्रेमाने माझ्यावरती विश्वासाने हे माझ्यासोबत राहिले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी साधी साधी माणसं सांगतायत की उद्धवजी चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत. रोज मला मेसेज येतात, माणसं भेटतात आणि विविध क्षेत्रातली भेटतात. बरं, यावेळेला एक असा चमत्कार घडतो आहे, आपण काँग्रेससोबत गेलो, महाविकास आघाडीचं सरकार चालवलं, 2.5 वर्षाच्यानंतर यांनी गद्दारी करून पाडलं, बोंबाबोंब काय केली की उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं, उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी कुठेही हिंदुत्व सोडलं नाही, कुठेही शिवसेनेचे विचार सोडलेले शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेले नाहीत, पण मुळामध्ये भाजपामुळे जे आपण बदनाम होत होतो, कारण हिंदुत्व हिंदुत्वात फरक आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हे नुसतं दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व हे आमचं नाही आहे. म्हणजे मी जे अनेकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि भाजपचं हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजप सोडल्यानंतर अनेक देशप्रेमी, त्याच्यामध्ये मुस्लिमसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, अनेक जण ते म्हणतात आता तुम्ही आता शुद्ध झालात, आता शुद्ध झाला, आता हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. पण त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. मला भाजपला सांगायचं की किती सत्तेचा हव्यास, सत्तेतून सत्ता, त्याच्याहून सत्ता, सत्तेतून आता नुसती सत्ता नाही, सत्तेचा दुरुपयोग करून पैसा, त्या पैशातून पुन्हा सत्ता, पुन्हा त्या सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा पैसा. म्हणजे जाऊ तिथे खाऊ, मिळेल तिथे खाऊ, ही ह्या भाडोत्री जनता पक्षाची नीती आहे. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात, साधारणतः आता महिना सव्वा महिना आपल्याला मतदानाला आहे, तुम्ही एक काम करायला पाहिजे, कारण जाहीर सभेला तर मी येईनच, पण तुम्ही हा मतदारसंघ आता पिंजून काढला पाहिजे. म्हणजे तुम्ही पिंजून काढायचा शब्द फार छान आहे, पण म्हणजे काय करायचं, एकच काम करा. 2014 आणि 2019 दोन्ही वेळेचे भाजपचे जाहीरनामे आणि प्रधानमंत्री मोदीजींनी 14 साली आणि 19 साली दिलेल्या थापा, या वाड्या वस्त्या पाड्यांवरती जाऊन तिथल्या लोकांना विचारा, ही बाबा ही योजना ही तुमच्यासाठी होती, मिळाली का तुम्हाला? आदिवासींना विचारा, ही योजना आदिवासींसाठी होती, मिळाली का तुम्हाला? महिलांना विचारा, ताई या योजना या महिलांसाठी होत्या, मिळाल्या का तुम्हाला? युवकांना विचारा. म्हणजे साधी गोष्ट आहे, 2014 साली मोदीजी बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर, मी आता त्यांचं बोलतोय, त्यावेळेला आपलं होतं, पण तो आपलेपणा त्यांनी संपवला, आपण नाही संपवला. दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही देशात उपलब्ध करू, मग 2 कोटी रोजगार 10 वर्षात केले असते तर 20 कोटी लोकांना आपल्याला आजपर्यंत नोकऱ्या मिळाल्या असत्या. तुम्ही नांदेड पूर्ण मतदारसंघ, प्रधानमंत्र्यांच्या या थापेमध्ये किती जणांना आपल्या इकडे रोजगार मिळाला? कुठेच नाही. बरं, आभास असं आणतात प्रधानमंत्री आवास, नाही मी प्रधानमंत्री आभास योजना म्हणतो, आभास. म्हणजे मगाशा सभेत मी सांगितलं एक ती क्लिप फिरते आहे माझ्याकडे फोनमध्ये, तुमच्याही फोनमध्ये असेल. काय करतात हे, सगळा मीडिया घेऊन एखाद्याच्या घरामध्ये जातात, आधीच ते घर झाडलोट करून सगळं नीट ठेवलेलं असतं, विटांच्या भिंती वगैरे व्यवस्थित सगळे बघतात, मग प्रधानमंत्री जाऊन बसतात. मग एक साधी गरीब महिला समोर उभी असते, मग प्रधानमंत्री म्हणतात की बहन जी बोलो आपको घर मिल गया ना, हां मिला मिला, छत मिला ना, हां मिला मिला. आणि मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला प्रधानमंत्र्यांनी की गॅस मिला की नाही मिला, हां मिला, कब मिला, बस कली मिला. म्हणजे आज प्रधानमंत्री येणार म्हणून घाईघाईने तिला काल गॅसचं कनेक्शन दिलं. मग प्रधानमंत्री पुढे बोलतात ते फार विनोदी आहे, त्यांनी सांगितलं की बघ आजपर्यंत आपण आमच्या सरकारने देशात 10 कोटी लोकांना गॅस दिलेला आहे, तुझा नंबर 10 कोटीवा होता म्हणून तुला काल गॅस मिळाला. किती खोटं बोलायचं, सगळी जातात तिकडे खोटंच बोलतायत, तर हा जो काय खोटारडेपण आहे सारी गोष्ट इकडे इथे आता मला कल्पना नाही. शेतकरी आले असतील, त्यांचे काही प्रतिनिधी असतील, विचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाले का, नाही मिळालेले, आपत्ती काळातली मदत मिळाले का. बरं, जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन, झालंय का? लागवडीचा खर्च वाढले की नाही वाढला, वाढलं ना, खत वाढलं की नाही वाढलं, बियाणं तरी अस्सल मिळतं का? अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे?
त्यांचं बियाणं सगळं बहु सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं. आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी, कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही, ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही. आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात, घेऊन जा, मी आणि माझी जनता समोरासमोर आहे तेवढी मला पुरे आहेत. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका. 100% जिंकणारच जिंकणार, पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही. जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच नाही, तसं नाही, जमीन नांगरावी लागेल, तिची मशागत करावी लागेल, बियाणं पेरावं लागेल, मग त्याला पाणी द्यावं लागेल, खत द्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे, तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही आपल्या सगळ्या विचारांची पेरणी आणि मोदी सरकारच्या थापा या जनतेपर्यंत पोचवा. मला खात्री आहे एवढं तुम्ही काम केल्यानंतर मी प्रचाराला येऊ न येऊ आपला इथला आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काम तुम्ही सगळेजण कराल याची खात्री बाळगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.